कर्नाटकात राजकीय नाट्यमय घडामोडीने सरकारची चांगलीच झोप उडाली आहे. दोन अपक्ष आमदारांनी कर्नाटक सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यानंतर काँग्रेसचे आमदार देखील मुंबईतील एका हॉटेलात असून भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी म्हणाले, मुंबईतील ते आमदार माध्यमांपासून अनरिचेबल असतील, पण माझ्या ते सतत संपर्कात आहेत, त्यामुळे कर्नाटकातील सरकार सस्पेन्स कायम आहे. जनता दल आणि काँग्रेसचे सरकार कर्नाटकात स्थिर असल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले. मुंबईतील आमदार माझ्या सातत्याने संपर्कात आहेत, ते लवकरच परततील. आमची आघाडी विना अडथळा चालू आहे. मी आधीच निवांत होतो, आताही निवांत आहे, काळजी करू नका, आनंदी रहा, असेही कुमारस्वामी म्हणाले. भाजपनेही आमदारांच्या संपर्कात असल्याचे नाकारले आहे. उलट काँग्रेस आमचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.